नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवीच्या मराठी विषयातील पद्य पाठ क्रमांक एक। कवितेचे नाव आहे माय मराठी। माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। विद्यार्थी मित्रांनो, संवादाचं उत्कृष्ट माध्यम म्हणजे भाषा। भाषेशिवाय संवाद केवळ अशक्यच। धरणी माता, नदी माता, गोमाता, विठू माऊली यामधील धरणी, नदी, गाय, विठ्ठल यांना आपण माता म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या मातृभूमीमध्ये जन्मलो ती मातृभूमी आणि तिची भाषा म्हणजे आपली मातृभाषा। मराठी ही आपली मातृभाषा। मातृभाषा म्हणजे आईची भाषा। तिच्यामुळेच आपल्या जगण्याला, आपल्या भावनांना अर्थ प्राप्त होतो। म्हणून आपण कायम तिच्या ऋणातच राहिले पाहिजे। म्हणतात ना, न ऋण जन्मदेची फेटे। जन्म देणाऱ्या आईच्या ऋणातून आपण जसे मुक्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपली माय असणारी आपली मराठी मातृभाषा तिच्या ऋणातून सुद्धा आपण मुक्त होऊ शकणार नाही। आपली मराठी खूप समृद्ध आणि संपन्न आहे। मराठीमधील शब्दसंपत्ती खूपच दांडगी आहे। मराठी भाषेचा महिमा अपरंपार आहे। तिचा डंका साता समुद्रापार वाजत आहे। अशा आपल्या मराठी भाषेची थोरवी, आपल्या मराठी भाषेचं महत्व, आपल्या मराठी भाषेचं गुणगान कवयित्री संजीवनी मराठे माय मराठी या कवितेतून व्यक्त करत आहेत। या हीच कविता माय मराठी आज आपण अभ्यासणार आहोत। या कवितेच्या कवयित्री संजीवनी ताई मराठे यांचा अल्पसहा परिचय आता आपण करून घेणार आहोत। संजीवनी मराठे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी पुण्यात झाला। सुस्वर गायन आणि गीतरचना करणाऱ्या त्या आधुनिक मराठी कवयित्री। शाळकरी वयातच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला। काव्य संजीवनी हा त्यांचा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे त्यांनी राका, संसार, आत्मीय, मी दिवानी यासारखे मोठ्यांसाठी कितीतरी काव्य संग्रह दिले। छोट्या बालदोस्तांनो, कवयित्री संजीवनी मराठे यांनी तुमच्यासारख्या छोट्या दोस्तांसाठी सुद्धा कविता संग्रह लिहिलेले आहेत, बरं का? त्यामध्ये नकोबाई रुसू आणि बरं का ग आई हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, आता आपण संजीवनी मराठे या कवयित्रींचा अल्पसहा परिचय करून घेतलेला आहे। आज आपण माय मराठी ही कविता अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी ही कविता मी तुम्हाला चालीत म्हणून दाखवणार आहे। कारण बघा ना विद्यार्थी मित्रांनो, जर आपण कविता चालीत म्हटली, तालीत, तालात, सुरात म्हटली, तर त्याच्यामध्ये एक प्रकारची गेयता येते आणि मग ती कविता आपल्याला सारखी गुणगुणाविषयी वाटते, म्हणाविषयी वाटते आणि ती मग आपली पटकन पाठ होऊन जाते। बरोबर आहे की नाही? चला तर मग मी आता छानपैकी चालीमध्ये कविता तुम्हाला म्हणून दाखवते। तुम्ही सगळ्यांनी पूर्णपणे तिकडे लक्ष द्या। माय मराठी तुझिया पायी धन मन धन मी वाहियले, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले, कष्टा मदली तुझी चगोडी चाखायाची मज आई,
कष्टा मदली तुझी चगोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा, माय मराठी तुझिया अंकी लोळ न घेते बागडते, माय मराठी तुझिया अंकी लोळ न घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते, तुझे चालने तुझे बोलने दाखव मजला प्रीत तुझी, तुझे चालने तुझे बोलने दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, तुझ्यासाठी गुंपित बसते मोहन माला शब्दांची, तुझ्यासाठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी पण रंगांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी पण रंगांची, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, तुझ्या स्वरूपा मिळते मी, तुझ्या स्वरूपा मिळते मी। आवडली ना चाल विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, मग तुम्ही मी सांगितलेल्या चालीमध्ये किंवा तुम्हाला जी चाल लावता येईल त्या चालीमध्ये तुम्ही कविता ही म्हणा, पाठ करा आणि गुणगुणा। यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, जेव्हा मी कवितेचं गायन करत होते, कविता चालीत म्हणून दाखवत होते, कवितेतले शब्द तुमच्या समोर मांडत होते, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की यातले कितीतरी शब्द तुमच्या परिचयाचे नाहीत, कितीतरी शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती नाहीत। चला तर मग आपण तुम्हाला अपरिचित असलेल्या काही शब्दांचे अर्थ समजून घेऊया। पहिला शब्द आहे माय, माय म्हणजे आई। तन, तन म्हणजे शरीर। वाहियले म्हणजे अर्पण केले। नामी म्हणजे नावात। धामी म्हणजे ठिकाणी किंवा घरी। अखंड म्हणजे संपूर्ण। चाखायाची म्हणजे आस्वाद घ्यायची। मज म्हणजे मला। विसावा म्हणजे विश्रांती। निर्भर म्हणजे गाढ किंवा पूर्ण। अंगाई म्हणजे लहान बाळाला निजवण्यासाठी म्हटलं जाणारं गीत, त्याला अंगाई गीत असं म्हटलं जातं। वास म्हणजे सहवास किंवा रहिवास। जनलोक म्हणजे माणसे। अंकी म्हणजे मांडीवर। लोळण घेणे म्हणजे झोपणे किंवा लोळणे। तव म्हणजे तुझ्या। भरारणे म्हणजे संचार करणे। जे ओठी ते पोटी, याचा अर्थ जे मनात आहे तेच आपल्या बोलण्यात असणे। प्रीत म्हणजे प्रेम। मोहनमाला या शब्दाचा या कवितेत अभिप्रेत असलेला अर्थ आहे भाषा।
साजरा म्हणजे सुंदर, गंध म्हणजे सुवास, नवल परी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हा, म्हणजेच या कवितेमध्ये भाषेच्या वेगवेगळ्या तऱ्हा अशा अर्थानं हा शब्द इथे आलेला आहे. वात म्हणजे ज्योत आणि स्वरूपा म्हणजे अस्तित्वात. आता अपरिचित शब्दांचे अर्थ तुम्हाला समजलेले आहेत. कविता चालीत मी तुम्हाला म्हणून दाखवलेले आहे, त्यातले शब्द तुमच्या आता परिचयाचे झालेले आहेत. आता आपण या कवितेचा थोडक्यात भावार्थ पाहूया. माय मराठी तुझिया पायी तनमन धनमी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषेविषयी आपल्या मनात प्रेम असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असतेच, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना असले पाहिजे. जसे आपण आपल्या आईसाठी काहीही करण्यास तयार असतो, त्याचप्रमाणे कवयित्री माय मराठीसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत. कवयित्री म्हणतात, हे माय मराठी, तुझ्यासाठी मी माझे तन मन धन तुझ्या पायाशी समर्पित करायला तयार आहे. मी नेहमी तुझ्या नावामध्ये तुझ्या ठिकाणी स्वतःला गुंतवून घ्यायला तयार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री आपल्या माय मराठीसाठी काहीही करायला तयार आहे. पुढे बघा. कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभारले, जिने आपल्यास लहानाचे मोठे केले, या जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, त्या माय मराठीच्या कष्टामधलीच गोडी कवयित्रीला चाखायची आहे. तिचाच आस्वाद कवयित्रीला घ्यायचा आहे. कवयित्री म्हणतात, हे आई, मला तुझ्याच आश्रयाला राहायचे आहे आणि तू गायलेल्या अंगाईनेच तुझ्या मांडीवर मला निजायचे आहे. बघा मित्रांनो, आपल्या माय मराठीच्या प्रती कवयित्री किती नम्र आहेत. त्या म्हणतात की हे आई, मला तुझ्याच आश्रयाला राहायचे आहे आणि तुझ्या अंगाईनेच तुझ्या मांडीवरती मला निजायचे आहे, तुझ्या मांडीवरती मला झोपायचे आहे. पुढे बघा मित्रांनो. तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे दर 12 कोसावरती आपली बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये अनेक बोलीभाषा बोलल्या जातात, जसे की वराडी, खानदेशी, अहिराणी, कोकणी, या प्रकारच्या अनेक बोलीभाषा मराठीमध्ये बोलल्या जातात. त्याचप्रमाणे कवयित्री मराठीला उद्देशून म्हणतात की हे माय मराठी, तुझे झरे, तुझी पाखरे, तुझी माणसे, तुझा सहवास मला हवा हवासा वाटतो. त्याचप्रमाणे तू ज्या सर्व गोष्टींमध्ये सामावलेली आहेस, त्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत, पाहिजे आहेत. ज्याप्रमाणे तुझ्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला पाहिजे आहेत, त्याचप्रमाणे तुझा राग असेल, तुझा संतोष असेल, तो सुद्धा मला हवा हवासा वाटतो. माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरार नेमज आवडते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली मराठी भाषा आपल्यासाठी फक्त भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे, संस्काराचे बोल आहेत.
ज्याप्रमाणे आपण आपल्या आईच्या अंगाखांद्यावर खेळतो, बागडतो, तिच्याकडे हट्ट करतो, त्याप्रमाणे कवयित्री म्हणते, हे माझी आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचे आहे, बागडायचे आहे आणि तुझ्या आभाळामध्ये मुक्तपणे संचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे, खूप संपन्न आहे, तिच्यामधली शब्दसंपत्ती उत्तुंग आहे. तर अशा माय मराठीसाठी कवयित्री काय म्हणतात पहा. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली, शिकवी मजला प्रीत तुझी. बघा कवयित्री म्हणताय की हे माय मराठी, मला तुझे बोलणे तुझे चालणे ही जी पद्धत आहे ती मला दाखव, त्याचप्रमाणे जे मनामध्ये आहे तेच ओठामध्ये आलं पाहिजे, असलं तुझं जे प्रेम आहे ते प्रेम तू मला शिकव, अशी विनंती कवयित्री आपल्या माय मराठीला करत आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. विद्यार्थी मित्रांनो, खरंच आपण भाग्यवान आहोत, मराठी ही आपली मातृभाषा आहे, तिचा महिमा खूप मोठा आहे. कवयित्री अशा आपल्या या मातृभूमीकडे एक विनंती करत आहेत, त्या म्हणतात की हे माय मराठी, तू मला तुझ्या चालण्याची बोलण्याची रीत शिकव, पद्धत शिकव, त्याचप्रमाणे जे मनामध्ये आहे तेच ओठी आले पाहिजे, अशी तुझी जी प्रीत आहे, अशी तुझं असं तुझं जे प्रेम आहे ते प्रेम तू मला शिकव, अशा प्रकारची विनंती कवयित्री माय मराठीकडे करत आहेत. तुझे चाल तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परिपण रंगांची. मित्रांनो, आपल्या मातृभूमीला शत्रूच्या जोखडातून, परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले प्राणपणाला लावले. शिवाजी महाराजांप्रमाणेच अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट सोसले, अपार परिश्रम केले, खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली आणि परकीयांच्या जोखडातून आपला देश मुक्त केला आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. हे स्वराज्य टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या या माय मराठीसाठी कवयित्री सुद्धा काहीही करायला तयार आहेत. त्या म्हणतात की हे माय मराठी, मी तुझ्यासाठी चांगल्या अर्थाची, लाजऱ्या गंधाची, नवलाईच्या रंगाची व मधुर शब्दांची माला गुंफित बसणार आहे. त्याचप्रमाणे कवयित्री म्हणताय की हे माय मराठी, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. कवयित्री शेवटी मराठी भाषेला उद्देशून म्हणतात की हे माय मराठी, तुझ्यासाठी वात होऊन जळण्यासाठी सुद्धा मी तयार आहे. तुझ्या प्रचारासाठी, तुझ्या प्रसारासाठी, तुझ्या उन्नतीसाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी मी तयार आहे, मी तत्पर आहे. मातृभूमीच्या उद्धारासाठी, स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याचप्रमाणे कवयित्री सुद्धा आपल्या या मातृभाषेच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी, तिच्या उन्नतीसाठी, तिच्या वाढीसाठी, तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. आपल्या या माय मराठीसाठी कवयित्री वात होऊन जळण्यासाठी सुद्धा तयार आहे. म्हणून कवयित्री शेवटी म्हणतात, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. कवयित्री म्हणतायत
की क्षणाक्षणाने व कणाकणाने मी तुझ्यामध्ये विलीन व्हायला, तुझ्यामध्ये सामावून जायला तयार आहे. आपल्या मायभूमीसाठी, आपल्या मातृभूमीसाठी अनेकांनी प्राण गमावले, खूप परिश्रम केले, त्याचप्रमाणे आपली मातृभाषा, आपली माय असणारी आपली माय मराठी, तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, तिची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना झटायचं आहे. आणि हाच संदेश कवयित्रीने या कवितेतून दिलेला आहे. आपल्या मराठी भाषेचं महत्व, मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचं गुणगान कवयित्रीने या कवितेतून आपल्यासमोर मांडलेलं आहे. आवडली का विद्यार्थी मित्रांनो कविता? तर आता मी जो तुम्हाला भावार्थ सांगितला, तो भावार्थ तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. त्याचप्रमाणे या कवितेचं अनुलेखन सुद्धा वहीमध्ये करायचं आहे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला तुमच्या अपरिचयाचे काही अर्थ, शब्द आणि त्यांचे अर्थ सांगितले. ते शब्द आणि त्यांचे अर्थ याचं सुद्धा लेखन तुम्ही वहीमध्ये करायचं आहे. आणि ही कविता मी ज्या चालीमध्ये सांगितलेली आहे, किंवा यापेक्षा तुम्हाला वेगळी चाल लावायची असेल, तर ती चाल लावून कविता गुणगुणायची आहे, पाठ करायची आहे आणि आपल्या वर्गामध्ये आपल्या मित्रांसमोर म्हणून दाखवायची आहे. आवडली ना कविता? विद्यार्थी मित्रांनो, सांगली शिक्षण संस्थेच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि पुढील नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.